यात्रा सरकार चालण्यात येणार आहे का डायरेक्ट? जसा यात्रा आपण बकरा भाजून घेतो आणि नंतर जसं आपण मटण करतो त्याचप्रमाणे इथं पण आता बकरा भाजून घेतो. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज मी आलो देवलात मंदिरात, गावात मंदिरात, रत्नेश्वरीच्या मंदिरात देवळात आलेलो आहे मी. आज आहे देवीचा हर्बल विधी आहे, त्यानिमित्त देवळात आलो आहे ना. बाबा आमचे गावातले आहेत, ते आपल्याला डिटेल्समध्ये सर्व काही सांगतील आणि तुम्हाला जेवढं मंदिरातला काय होणार आहे विधी ते तुम्हाला मी या चॅनलमध्ये दाखवीन. तर बाबा सांगा आपल्याला, तर काय असतं आज नक्की? आपल्या देवीची अशी प्रथा आहे की चातुर्मास चालू झाल्यानंतर आपण आषाढी एकादशीला त्रयोदशीला एक विधी करतो. त्याच्यानंतर कार्तिकी एकादशी झाल्यानंतर त्रयोदशीला, म्हणजे चातुर्मासामध्ये संपूर्ण ते हे करतो. आणि हा विधी जो आहे ते देवीला, म्हणजे गावामध्ये कोणत्याही प्रकारचा अरिष्ट राहू नये, काय कोण दुःखी कष्टी होऊ नये, सुख संपदा लाभू दे, यासाठी हा विधी देवीला करत असतो. आणि यंदाही त्या ह्याप्रमाणे हा विधी इथं संपन्न होत आहे. तर काका तुम्ही काय सांगू शकता? नाही, काका जे सांगितलं तेच बरोबर आहे की आपल्या यात्रा पालखी हे जो आहे नवस असतो, त्या विधी असतो. तसेच एक विधी, पहिली विधी आपण पेरणीची करतो. अच्छा. ती पहिली पेरणी झाल्यानंतर आपली ही कापणीची होतो. आत्ताची ही विधी आहे आपली, म्हणजे पेरणीची आहे. आणि पेरणीच्या विधीसाठी पेरणीची आहे. तेव्हा बकोर आणि दोन कोंबरे. आणि जेव्हा आपण कापणी चालू करतो तेव्हा पण एक बकोर आणि दोन कोंबरे, अशा प्रकारे आपली ही प्रथा चालू आहे. परंपरा ती चालूच आहे आणि आतापर्यंत ती परंपरा चालूच आहे. आणि यात्रेला एक आपला नवस येतो, त्यावेळेला आपला एक बकोर असतो, दोन कोंबरे असतात. म्हणजे ह्याचप्रमाणे यात्रेची आपली हरवल दिली जातो आणि या दोन हरवली याप्रमाणे असतात. धन्यवाद तुमच्या सर्वांचे काका. आणि आता आपण बकरा कापून घेतलेला आहे, तर तिथं बकरा यात्रा सरकार चालण्यात येणार आहे का डायरेक्ट? जसा यात्रा आपण बकरा भाजून घेतो आणि नंतर जसं आपण मटण करतो त्याचप्रमाणे इथं पण आता बकरा भाजून घेतला जातो. तीन दोन कोंबऱ्या मिळून त्याचं नैवेद्य कालजी आणि टेटा ही पहिला प्रथम देवीला मानला जातो आणि ती प्रसाद सर्वांना वाटली जातो. नंतर मग ते मटणाची प्रसाद ही सर्व गावातील सर्व जेवढे येतील तेवढ्यांना इथं वाटली जाईल. आणि ती प्रथा आहे का इथंच खायचं आणि इथूनच जायचं, घरी न्यायची नाही, अशी परंपरा आहे आपल्या मातेची. आणि साक्षात माता तिचा वैभव सांगणे म्हणजे अतिशय आम्हाला कठीण आहे. कारण परंपरापेक्षा आमचे अध्यक्ष मान्य श्री गणेशजी घरत हे या ठिकाणी या हरवण्यासाठी उपस्थित आहेत. धन्यवाद तुमचे बहन गणेश काका, बोलावं असं माझी इच्छा आहे. काय बोलणार काका? ग्रामस्थांना मी विनंती करतो की सर्वांनी आज संध्याकाळी प्रसिद्धीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. धन्यवाद धन्यवाद सर्व काका. आज आपले हर्बलचा कार्यक्रम तुम्हाला मी आपल्या चॅनलमध्ये दाखवतोय. जसं काय जे काही आपल्या बकरा कटिंग पासून आणि जे रेसिपी बनवणार आहेत ते पण दाखवतोय. बकऱ्याचा जाळण्याचा काम म्हणजे भुजण्याचा काम चालू आहे.
तुम्हाला मी आता बकरा कटिंग आणि रेसिपी बकऱ्याची म्हणजे हर्बलची रेसिपी तुम्हाला मी आता या माध्यमात या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. आता सध्या तरी बकरा कटिंग चालू आहे. पहिला मान आपल्या आईचा ठेवा. हकल धावतय नवसाल पावतय लाराची रत्नुवाय. हकल धावतय नवसाल पावतय लाराची रत्नुवाय सारे गावात. आज आईचा मान आहे, आईचा मान आहे. आज विधी आहे, आजची विधीचा दिवस आहे, ते प्रसाद आहे विधीचा. अरे गावाची ती गो माय तिचा महिमा वर्णू का. तुमच्याकडनं सुरुवात झाली. हो प्रसाद आहे, प्रसाद सारखंच घ्या. पहिला मान तुमचा होऊन घ्या. कळलं घ्या. काढून जा ठेव. प्रसाद ठेवण्याची स्टाईल बघा, नवीन स्टाईल कुठंच भेटणार नाही. आता साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपीची तयारी चालू झालेली आहे. आणि पहिले प्रथम मटन साफ करताय बघा आपला जितू भाई. पाणी येते की नाही का माहिती नाही. आला 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 साईडला जायचं असं. गावातले भरपूर मंडळी मदत करणार आहे तुमचं, कारण की देवीचा आपला उत्सव आहे म्हणून. आता रेसिपी चालू झालेली आहे. फक्त कांदा लसूण हलद मसाला आणि मीठ याच्यावरच होणार आहे. दुसरा काहीच त्याचा सामग्री टाकायची गरज होणार नाही आहे. तुम्हाला दाखवतो मी. लसूण अजून लागेल. लसूण टाक मसाला चल. टाक चल टाक. टोटल मटणाची रेसिपी झालेली आहे. एक तास लागेल टोटल बघा. एक तास लागेल आता. संदीप दादा बघा घाटली कशी मारतोय. मार घाटली बाबा. सर्व जर इथं मेहनत करतात आपले मटण बनवण्यासाठी, तर मटण आपला 20 मिनिटांमध्ये रेडी होणार आहे आणि खायला पण येणार गावातले मंडळी सर्वजण. तुम्हाला नंतर दाखवतोय. घे तुला थंड करून दिला आहे खा, खाऊन बघ. हा आता खातो
जो डगर घे फेसते अजून 10 मिनिट लागतील ए मीठ वगैरे मीठ टाकलंय का मीठ ओके का जसं मटणामध्ये आपण लास्टला खोबऱ्याचं वाटण टाकतो तसं याच्यामध्ये आपण पीठ टाकून करणार आहोत. बघा तुम्ही पीठ मस्तपैकी मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मटणामध्ये लास्टला टाकणार आहोत. मटण रेडी. आता बिना वाटण वरचा तुम्ही बघितलं असेल तिथं वाटण्याच्या विरुद्ध आपण तिथं टाकलेला पीठ टाकला होता भाताचा. तर आता रेडी झालेलं आहे मटण, तुम्हाला दाखवते मी. गावातली मंडळी आहे खाण्यासाठी, प्रसाद खाण्यासाठी येणार आहे. भरपूर त्यांनी तुम्हाला दाखवते. चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा. चला बाय बाय.